शुभेच्छा आम्ही देतो। आता बघूया कोरोनाच्या संदर्भातल्या बातम्या। भारतातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत B.1.617 हा व्हेरियंट आढळला। हा व्हेरियंट भारतात अमरावतीमध्ये आढळल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। जगभरातील तज्ञांकडून या व्हेरियंटचा अभ्यास सुरू आहे, मात्र अलीकडेच या व्हेरियंट बाबत नवीन माहिती समोर आली आहे। हा व्हेरियंट सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावतीत आढळला असल्याचं एका अहवालानुसार समोर आलंय। भारतात आढळणाऱ्या डबल म्युटेशन असणाऱ्या व्हेरियंट बाबत अधिक संशोधन करण्यासाठी परदेशातील तज्ञांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलंय। अलीकडेच नागपुरातही त्यांनी भेट दिली होती असं सांगण्यात येतंय। पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून या व्हेरियंट बद्दल आणि संशोधनाबद्दल आणखी माहिती। कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत B.1.617 हा व्हेरियंट सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावती संशोधनानुसार नवीन माहिती पुढे आली आहे। परदेशातील तज्ञांचं विदर्भाकडे त्यामुळेच लक्ष केंद्रित झालंय। भारतात आढळणारा व्हेरियंट युके आणि ब्राझीलच्या तुलनेत वेगळा आहे। ब्रिटनसह अनेक देशांनी भारतात प्रवासावर बंदी घातली आहे। बंदी B.1.617 या व्हेरियंटचा वेगानं होणाऱ्या प्रसारामुळे घातली गेली। या संदर्भात अमरावतीचे आरोग्य विश्लेषक डॉक्टर अनिल रोहनकर यांच्याशी आम्ही बातचीत केली, ती पाहूया। फेब्रुवारीमध्ये सेकंड लाटची वेव म्हणून जी सुरुवात झाली होती त्याच वेळेस आम्ही शंका प्रदर्शित केली होती आणि त्याच वेळेस ICMR नी आणि आपल्या आरोग्य विभागाने त्याचे सॅम्पल्स टेस्टिंगसाठी व्हायरॉलॉजी लॅबला आणि सगळीकडे पाठवले होते। शक्यता ही होती की हा व्हेरियंट म्युटेट झालेला असावा, कारण आधीच्या लाटेमध्ये जेव्हा एका कुटुंबात व्हायरसची एंट्री व्हायची तेव्हा कुटुंबात एक किंवा दोन जण फक्त त्याला बळी पडायचे किंवा त्यांना त्याच्यात कोरोनाचे लक्षण दिसायचे। आता होतंय या व्हेरियंटमध्ये की याची इन्फेक्टिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे आणि पूर्ण कुटुंब, एका कुटुंबात एकाला लागण झाली की कुटुंबात जितके सदस्य असतील 10-10, 12-12 लोक एकेका फॅमिली मधले लोक पॉझिटिव्ह येत आहेत आणि या व्हायरसनी आता तरुण वर्गाला जास्त लक्ष केलेलं आहे। आधीच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या याच्यात मॅक्सिमम लोक आपल्याला 50-60 पुढचे दिसायचे, आता 25-40 या वयोगटातले लोक अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतायत आणि त्यांच्यातही थोडासा मृत्यूदर हा थोडासा वाढण्याची काळजी करण्यासारखं कारण आहे आणि तो स्प्रेड कसंही करून थांबवला पाहिजे। अमरावतीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्यामागेही हाच व्हेरियंट कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी अद्याप संशोधनातून खूप काही सिद्ध झालं असं नव्हे, सुरुवातीची संशोधनातली ही माहिती आहे। एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार हा व्हेरियंट डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या नमुन्यात आढळला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोविड कंट्रोल सल्लागार समितीतील सदस्य असलेले आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे डॉक्टर अतुल गावंडे यांनीही या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंट बाबत चिंता व्यक्त केली आहे। हा विषाणू किती घातक आहे याबाबत अधिक संशोधन बाकी आहे। संशोधक ग्रीस रॉबर्ट यांच्या अहवालानुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हा विषाणू 20% अधिक संसर्गजन्य आहे असं मत त्यांनी एका संशोधन पत्रिकेमध्ये व्यक्त केलं। दरम्यान भारतातील कोरोना रुग्णवाढीमागे B.1.617 हा नवा व्हेरियंट कारणीभूत नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे। केंद्र सरकारनं जरी स्पष्ट केलं असलं तरी जगभरातल्या तज्ञांनी या संदर्भामध्ये संशोधन सुरू केलंय। अमरावतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जितकी लागण झाली नव्हती तेवढी दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगानं देशभरामध्ये सर्वात जास्त जर कोरोनाची लागण झाली असेल तर ती अमरावतीमध्ये झाली होती।